ವಿರೋಧಂತ ಬಲಿದಾನಿ ಸ್ವರಾಜ್ಯ ರಕ್ಷಕ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಭಾರತೀಯ ಕೊಹಿನೂರ್ ವಿಶ್ವಗುರು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಶಿಕ್ಷಣಾಚಿ ಗಂಗಾ ಆಪಲ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯಪರ್ಯಂತ ಪೋಚವಣಾರೆ ಕ್ರಾಂತಿಸೂರ್ಯ ಮಹಾತ್ಮಾ ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆ ಕ್ರಾಂತಿಜ್ಯೋತಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಘಟನೆಯ ಶಿಲ್ಪಕಾರ ಮಹಾಮಾನವ ವಿಶ್ವರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಯಾ ಸರ್ವ ಮಹಾಪುರುಷಾಂ ಪ್ರತಪ್ತ ವಿನಮ್ರ ಅಚ್ಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಧ್ಯಕ್ಷ आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी सर्व सत्कार मूर्ती आणि ज्यांच्यासाठी आज आपण सर्वजण इथं उपस्थित झालो ते आमचे स्नेही मित्र प्राध्यापक गोपाल मांडे सर आणि ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्यांचं आपल्या आई वडिलांवर मातृभूमीवर प्रेम आहे श्रद्धा आहे आणि विशेष म्हणजे ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे असे माझ्या समोर बसलेले सर्व सर्व तरुण मित्र आणि मैत्रीण आज आपल्या या वाशिम नगरीमध्ये आपल्या घे भरारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा वर्धापन दिन आपल्या संस्थेचे लाडके संचालक प्राध्यापक गोपाल मांडे सर यांचा वाढदिवस आणि आपल्या संस्थेचे यशवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाचा त्रिवेणी संगम प्राध्यापक गोपाल मांडे सरांनी आखलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो खरंच आजचा कार्यक्रम संस्थेसाठी आपल्या सर्व जणांसाठी एक अभिमानास्पद गौरवास्पद आहे सर्वप्रथम मी माझ्याकडून माझ्या स्वामी विवेकानंद ग्रुप ऑर्गनायझेशनकडून गोपाल मांडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या संस्थेला पण वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर सरांची आणि संस्थेची अशीच प्रगती होत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता बोलताना सरांनी सांगितलं की राजेश ताले सर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील पण मी इथं मार्गदर्शन करायला नाही आलोय कारण आपण सर्वजण तरुण आहोत आणि कोणताच तरुण हा कोणत्या तरुणाला मार्गदर्शन नाही करू शकत करू शकतो फक्त संवाद आणि नेमका तो संवाद साधण्यासाठी आज मी तुमच्या सर्वांसमोर इथं उपस्थित आहे धडपडणाऱ्या तरुणाईसाठी या विषयावर मी तुमच्या समोर जवळपास 20-25 मिनिटं माझे विचार मांडणार आहे या 20-25 मिनिटात तुमचं आयुष्य नाही बदलणार पण या 20-25 मिनिटात मी माझे जे काही विचार मांडणार आहे त्यापैकी एखादा विचार नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो त्यामुळे मला मन इथं ठेवून लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा कारण विद्यार्थी मित्रांनो आज भारत हा जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे आज आपल्या देशातील जवळपास 51% लोकसंख्या तरुण आहे उद्याचं येणार आपल्या भारताचं भवितव्य आपल्या तरुणांच्या म्हणजे आपल्या खांद्यावर आहे मग या विषयावर